कांजूर बॉयज आयोजित स्वर्गीय कैलासवासी संतोष कविकट्टे स्मृती चषक 2024 रबर बॉल स्पर्धा पर्व पहिले मध्ये फायनलचा सामना मैदानात रंगताना सिल्वर स्टार भिवंडी विरुद्ध जोगेश्वरी 11 20 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आले सिल्वर स्टार भिवंडी संघाला. तर या ठिकाणी आमचे जे स्कोरर आर्यन बेडे महत्वपूर्ण अशी भूमिका बजावताना 20 धावांचं लक्ष आहे. तर या ठिकाणी आपण फलंदाज पाहतोय आकाश. नक्कीच आकाश म्हणजे आबाळ, आबाळ एवढं व्यक्तिमत्व त्यांनी नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये उभं केलंय. तोच फलंदाज मैदानाच्या दिशेने आकाश जहांगीर आणि सोबतीला बॅटर्स नेम आपल्या प्रतिनिधी एक इकडे पाठवायचा आहे सिल्वर स्टार भिवंडी. सिल्वर स्टार भिवंडी आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. तर दोन सलामीवीर मैदानात आकाश जहांगीर आणि विनीत माळी. तर एक गोलंदाज रोहित. वीस धावांचं लक्ष आहे सिल्वर स्टार भिवंडी संघाला. ओपन ऑफ मधनं दाखल झालेला संघ सिल्वर स्टार भिवंडी. तर स्टेशन वाईज स्पर्धेतून दाखल झालेला संघ जोगेश्वरी 11 दोन्ही संघ तेवढेच ताकदवर आहेत. रोहित एक गोलंदाज मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावताना सुरू होतोय फायनल सामन्यातील दुसरी इनिंग. या ठिकाणी गोलंदाजी महाकोर रोहित लेफ्ट आर्म अर्ध गेट मारा करताना आकाश जहांगीर यांनी पहिला चेंडू भिरकावलाय लांब 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 लांब. आहे तो षटकार. कालपासून आकाश जहांगीर जेवढे पण सामने सिल्वर स्टार भिवंडी साठी खेळले तस प्रत्येक सामन्यातला पहिला चेंडू त्यांनी सीमारेषेच्या पार मारलाय 6 धावांसाठी. आता देखील तेच दाखवतोय आकाश जहांगीर. अफलातून दर्जेदार खेळी आकाश जहांगीर दाखवताना कालपासून आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी माकवर रोहित. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू वाढवलाय फेकी केलीय. एक धाव मिळते. समीकरण या ठिकाणी 10 चेंडू 13 धावा. विनीत माळी यांच्या बॅट मधनं चेंडू निघालाय आणि या ठिकाणी काय करताय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. माघारी यावं लागतंय विनीत यांना. तर नक्कीच या ठिकाणी क्रीडा रसिक आपण पाहतोय पवन पवन. तर नक्कीच मला वाटतं या ठिकाणी पुढील फलंदाज मैदानात तर नक्कीच अटकिनी आपण पाहतोय प्रेक्षकांचा उत्साह. पवन केने मैदानाच्या दिशेने. नऊ चेंडू आणि 13 धावा. कैलासवासी स्वर्गीय संतोष कविकट्टे स्मृती चषक 2024 मधील फायनलची लढत सिल्वर स्टार भिवंडी विरुद्ध जोगेश्वरी 11. गोलंदाजी माकवर रोहित. नक्कीच एक षटकाराला एक सिंगल रन त्यानंतर मिळाली विकेट. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी माकवर.
आणि पवन यांचा बॅट मधनं चेंडू निघालाय कवरच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये दोन धावांसाठी. धाव संख्या झाली आहे 9. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 11 धावा, येणारे दोन चेंडू फार निर्णायक असतील. पुन्हा एकदा पवन, फुलटा चेंडू, लॉलीपॉप चेंडू, गोलंदाज चुकलाय, रोहित चुकलाय आणि त्याला ठोकलाय पवनने. पवनच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. 15 धाव स्कोर कार्ड वर लागलेत. काहीसा सामना आपल्या बाजूने घेतलाय पवन यांनी, तर नक्कीच पवनचा एक चाहता या ठिकाणी आपण पाहतोय. छायाचित्र टिपण्यासाठी बरेच सारे असेच जे पवनचे चाहते आहेत. नक्कीच यांनी टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट मध्ये आपले एक वेगळी छबी यांनी निर्माण केली आहे. तोच फलंदाज पवन केने तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा रोहित शेवटचा चेंडू घेऊन, पुन्हा आडवटने एका हातने चेंडू खेळलाय. फाईन लेग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षक आहेत त्या ठिकाणी, फेकी केली आहे. केवळ एक धाव मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या झाली होती 16. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 4 धावा. नक्कीच फाईट करावी लागेल. 6 चेंडू 4 धावा असे आपण या ठिकाणी दोन सामने पाहिले जिथे गोलंदाज हवी ठरलेत. या सामन्यात देखील ते होईल का? फायनल मॅचचा सामना आपण पाहतोय मैदानात. 6 चेंडूनी 4 धाव, जरी 4 धावा डिफेंड केले तर नक्कीच या मैदानाचा काल आणि आजच्या स्पर्धेत जेवढे पण सामने झाले त्याचा हिरो नक्कीच ठरेल. आणि ती क्षमता मला वाटतं रवीकडे आहे. रवी गुप्ताची ख्याती सांगतो. ISPL मध्ये माजी मुंबई संघाकडनं टेप बॉलचा स्पेशालिस्ट म्हणून याची ख्याती आहे. पहिला षटक आणि तिसरा षटक जो हाताळायचा तोच रवी गुप्ता टेप बॉल स्पेशालिस्ट. गोलंदाजी माकवर लेदर बॉल क्रिकेटमध्ये तेवढाच त्याने आपलं चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलंय. तर आता आपण बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत पाहणार आहोत. रवी गुप्ता, पवन केने, 6 चेंडू 4 धावा, भिवंडी का गोरेगाव. पहिला चेंडूवर आपल्या स्टाईल मध्ये फिनिश केला आहे कैलासवासी स्वर्गीय संतोष कविकट्टे स्मृती चषक मध्ये. आपलं नाव कोरतंय सिल्वर स्टार भिवंडी संघ. जिंकलेल्या संघाचं म्हणजे सिल्वर स्टार भिवंडीचं खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे जोगेश्वरी इलेवन संघाने देखील सुरेख असे आपल्याला या ठिकाणी जे प्रात्यक्षिक दाखवलं त्याबद्दल खूप खूप आभार. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण कॉम्बॉक्स जवळ यायचंय. थोड्याच वेळात आपण या ठिकाणी प्राइस डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. तर कालपासून आपण पाहतोय या ठिकाणी